नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं आपल्या हक्काच्या चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सुरू करू आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिससाठी. आजच्या कंडिशनला 17,610 हे क्लोजिंग आहे, 17,600 आपण समजूया. आजच्या लेवलला जर तुम्ही त्या पाहायला गेला तर असं दिसेल की आपल्याला मार्केटमध्ये पुन्हा थोडा पुशबॅक आलेला दिसतोय, परंतु ऍक्च्युली कालच्या क्लोजिंगच्या वर तो नाही जाऊ शकला. मग आता हे काय झालं, तर साहजिक आहे की आज एक्सपायरी होती आणि एक्सपायरीला होतं की सकाळी जोरदार पडेल, सस्टेन राहील आणि पुन्हा पडू शकतो. परंतु ओए डेटानुसार नंतर पूर्णपणे त्यांनी गेम ऍज इट इज ठेवला की ज्याप्रमाणे पडलं होतं वरच्या लेवलला गेलं, कारण प्रीमियम खाल्ला, कारण काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उलाढाली झाली होत्या. आता उद्याच्या कंडिशनला जर आपल्याला शुक्रवारी जर ट्रेड करायचे आहेत तर आपण काय केलं पाहिजे, तर ही छोटी टाइम फ्रेम मी याच्यामध्ये लावतो. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की उद्या फ्लॅग ब्रेक करणार, उद्या आजची शांतता ब्रेक करेल का की उद्या मोठा जोरदार ब्रेकडाऊन किंवा ब्रेकअप येईल. ओके, तर ह्या गोष्टी जर इथे पाहायला गेलो आपण तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एक इथं फ्लॅग दिसतोय आम्हाला. ओके, आणि उद्याची खूप महत्वाची कंडिशन असेल की हा फ्लॅग पोलचा जो पॅटर्न आहे तो उद्या ब्रेक करू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असे असेल की याच्यामध्ये जर ह्या लेवल्स आहेत तर आपल्याला या लेवल्स मध्ये मोठी गोष्ट असे काय असेल की याच्यावरती जाणे, म्हणजे 17,640 याच्यावरती जर गेला तर तो पुन्हा थोडा बाउन्सबॅक दाखवेल 17,700-17,800 पर्यंत. इनकेस जर त्याने उद्या 17,500 लो ब्रेक करतोय, अगदी 17,450 मी म्हणेन, 17,450 खाली जर निफ्टीचा स्पॉट दिसतोय तर याच्यामध्ये तो पुन्हा जोरदार डाऊनसाईड खालच्या साईडला दाखवू शकतो. ओके, आणि महत्वाची लेवल अशी असेल की या रेंज मध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचा नाहीये. ती रेंज अशी आहे की 17,640 ते खालच्या लेवलला 17,580 आसपास. ओके, तर ह्या गोष्ट लक्षात ठेवा, 17,580 आसपास तुम्हाला इथे शांत राहायचंय. तुम्हाला 17,500 खाली जोरदार सेल भेटेल. ओके, ह्या झाल्या निफ्टीच्या. आता थोडं बँक निफ्टीकडे जाऊया आपण. बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे विचार करायला गेलो की उद्याच्या कंडिशन्सला काय करायचंय, तर इथे लक्षात ठेवा की हा बँक निफ्टीचा ग्राफ आहे स्क्रीनवर. डेलीमध्ये मला असं दिसतंय की याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला सेम बाउन्सबॅक आहे. ओके, साहजिक आहे थोडा पुन्हा एकदा तो सपोर्ट तयार करताना दिसतोय. इथे जर पाहायला गेला आपण तर 40,000 च्या खाली मार्केट पुन्हा एकदा जायला तयार नाहीये. 40,000 स्ट्रॉंग सपोर्ट बनतोय आजच्या लेवलला आणि 40,669 आजचं क्लोजिंग आहे. ओके, तर आता उद्या इंट्राडे मध्ये जर ट्रेड करायचे असतील तर काय करणार, तर मी तुम्हाला इथे आवर्जून सांगेल की इथे पुन्हा मला असं दिसतंय की एक फ्लॅग बनताना दिसतोय. ओके, तुम्ही जर इथे छान प्रकारे ऑब्झर्व केली गोष्ट तर पुन्हा एक फ्लॅग प्रकारे स्ट्रक्चर तयार होत आहे. याचा अर्थ 40,750 हा उद्याच्यासाठी क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. 40,750 वर दिसला तर कॉल साइडचा विचार करायचा आहे तुम्हाला, आणि इनकेस जर तो 40,200 लो ब्रेक करतोय तर तुम्हाला पुन्हा डाऊनसाईड जोरदार मिळेल, की जी डाऊनसाइड तुम्हाला पुन्हा एकदा 40,000 आणि 39,750 पर्यंत फॉल घेऊन जाईल, किंवा त्या साईडला तुम्हाला पुट मध्ये रॅली मिळेल. आणि याच्या मध्यंतरी जी रेंज असेल हा नो ट्रेड झोन असेल, कारण तुम्ही आज पाहिलं की आज बऱ्याच वेळेला मार्केट टाइमपास करत होतं, बऱ्याच वेळेला रेंगाळलं, आणि ते होऊ शकतं असं, कारण प्रीमियम इटिंग हा सगळ्यात मेन गेम आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होत्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल्स उद्याच्यासाठी. आता मित्रांनो मी काही स्टॉक्सची तुम्हाला चर्चा करणार आहे. ह्या स्टॉक्सकडे जाण्यापूर्वी दोन बाईंग दोन सेलिंग स्टॉक्स देईल. तत्पूर्वी सांगेल की 4 आणि 5 जानेवारीला आम्ही तुमच्यासाठी पुण्यात भेटतोय आपल्या वर्कशॉपमध्ये. इथे आम्ही ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिसची कार्यशाळा घेतोय. इच्छुकांनी उद्या सकाळी 10 पर्यंत संपर्क साधा, त्यानंतर आम्ही सीट अरेंज करू शकणार नाही, कारण आम्हाला हॉटेल बरोबर हे बोलावं लागतं सीट बुकिंगसाठी. तर पुढची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये काही स्टॉक्स सांगतो. तर याच्यामधला पहिली स्क्रिप्ट असेल तुम्हाला इन्फोसिस लिमिटेड. इन्फोसिस मध्ये आम्हाला असं दिसतंय की छान ब्रेकआउट भेटतोय. इनकेस मार्केट पॉझिटिव्ह राहतंय तर तुम्ही थोडं आयटीकडे लक्ष देऊ शकता. 1583.75 क्लोजिंग याचं, 1585 वरतं जर दिसतोय तर 1600 आणि 1608 पर्यंत 10 पर्यंत तो आपल्याला घेऊन जाईल. हा झाला पहिला स्क्रिप्ट. दोन नंबरचा स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये की जो आपण पाहायचा आहे पुढच्या लेवलसाठी, ती स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड. राजेश एक्सपोर्ट्स ही इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस मधली कंपनी आहे. याच्यामध्येही आम्हाला बऱ्याच दिवसांमधून एक ब्रेकआउट दिसतोय छान. 898 क्लोजिंग आहे. 900 वरती आम्हाला असं वाटतंय की तो 920 आणि 935 पर्यंत रॅली दाखवू शकतो. हे झाले दोन साईडचे स्टॉक. जर मार्केट बुलिश राहतंय तर, इनकेस मार्केट बेरिश राहतंय तर काय करायचं,
तरीही मी दोन स्टॉक सुचवतो फक्त स्वतःचा अनालिसिस करायच्या मध्ये. याच्यामधला पहिला स्टॉक असेल बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड. बिर्ला कॉर्पोरेशन मध्येही आम्हाला असं दिसतं की तो पुन्हा वीक होतोय. 907.35 क्लोजिंग आहे. उद्या 904.50 खाली आपल्याला याच्यामध्ये शॉर्ट साइड दिसेल तर तुम्ही याच्यामध्ये खाली एकदा तुम्हाला 904.50 ब्रेक करतोय तर अक्षरशः 890 आणि 880 या लेवल पर्यंत जाऊ शकतो. चार नंबरची स्क्रिप्ट असेल आपल्याला सेलिंगसाठी टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड. ओके, टीव्हीएस श्रीचक्र लिमिटेड याच्यामध्येही खूप दिवसामधून आम्हाला डाऊनसाईड येताना दिसतोय. 3265 रुपयांचा आजचा क्लोजिंग आहे. 3260 च्या खाली आपणास तो 3200 पर्यंत घेऊन जाईल. सर्वात आधी 3260 च्या खाली 3240 3220 आणि 3200 असं स्टेप बाय स्टेप जाईल. लक्ष राहू द्या, मार्केट निगेटिव्ह राहतं यांना फोकस करा. कधी कधी चारही चालतात, कधी कधी एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री भेटत नाही. एंट्री नाही भेटली गडबड करायची नाही. ज्या लेवल्स दिल्या त्याच्यावरतीच विचार करायचा आहे. तिथून तुम्हाला 1-3% मिळतायत, प्रॉफिट घ्या निघून जावा. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होते आपले स्क्रिप्ट आणि आपले त्याच्यानंतर काही पाहिलं की पोस्ट मार्केट अनालिसिस कसं केलं आपण. या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्यासाठी लवकरच बजेटवरही व्हिडिओ घेऊन येतोय की बजेटमध्ये कुठले स्टॉक्स आहेत याच्यावर आपणाला येणाऱ्या काळामध्ये फोकस करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय, आजच्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला आणि तुम्हाला एका शब्दात व्हिडिओचं वर्णन करायचं असं तर काय करताल. चला भेटूया पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट अनालिसिससह. धन्यवाद.